हाय फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांना तर मी काल संध्याकाळी माहेरी आलेली आहे आणि तुम्ही तो मटनचा व्हिडिओ पाहिलाच असेल, शॉर्ट व्हिडिओ. तर रात्री मटन वगैरे खाल्लेलं आहे, आय मीन ते चिकन होतं. आणि तो शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यानंतर हे माझे आजोबा आहेत. तर माझे आजोबा आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच दिसले असणार आहेत, कारण आज मी त्यांच्यासोबत फर्स्ट टाइम व्हिडिओ घेतलेला आहे. तर आता बाबा तुमच्यासोबत काहीतरी बोलणार आहेत. आमच्या ताईचा व्हिडिओ पाहता हवा तुम्ही. बाबा सांगताय की माझी, म्हणजे ताई म्हणजे मी, बाबा मला ताई म्हणतात ना, तर आजोबा सांगताय की माझ्या ताईचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहत चला म्हणून. त्यानंतर दुपारी अण्णा आणि नाना, अण्णा म्हणजे माझे काका आणि नाना म्हणजे माझे पप्पा, तर बाहेर गेलेले होते. येताना कोल्ड्रिंक्स वगैरे आणले कारण खूप जास्त ऊन आहे. तर रायबा म्हणतोय की मला एक सेपरेट बॉटल द्या म्हणून, आणि तो सांडेल त्यासाठी आम्ही त्याला देत नाही. त्यानंतर इथे मी पण टेस्ट करून पाहिलेलं की कसं लागतंय म्हणून, आणि बाहेर तुम्हाला दिसत असेल खूप जास्त ऊन आहे. त्यानंतर रायबाला शर्ट घातलेला नाही कारण खूप गरमी होत आहे. आई इकडे चहा बनवत आहे आणि रायबा दही खात आहे, तर त्याला शर्ट घातलेला नाही कारण गरमीने त्याला घाम जास्त येतोय. त्यानंतर हा पंजाबी तडकाचा पॅक होता, त्याच्यासोबत मी दही खात आहे. आणि ह्या ठिकाणी हा रायबा खेळतोय. कांदे 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 घ्या, कांदे म्हणजे कळत नाही एखादा माणूस कामावरून आवरून किती कामावरणार आहे ते. जसं की तुम्ही पाहिलं, रायबाने खूप जास्त कांद्यांचा पसारा केला होता किचनमध्ये, तेच कांदे नंतर त्याने हॉलमध्ये पसरवून ठेवले. आणि आता या ठिकाणी पहा, हे स्पॅनर वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत आणि तो सुद्धा अजून एक वाढवा पसारा करून ठेवलेला आहे. हाय कर रायबा सगळ्यांना. नाही तो तुम्हाला हाय बाय काहीच करणार नाहीये, कारण तुम्ही त्याच्या व्हिडिओजला लाईक नाही करत. त्यामुळे जर तुम्ही त्याच्या व्हिडिओजला जास्त जास्त लाईक करणार तर तो पण तुम्हाला हाय हॅलो नक्की करेल. तर हे पा, त्याने या ठिकाणी सगळा पसारा केलेला आहे. तर मला आमच्या बहिणीने त्यांना जेव्हा शॉर्ट मंगळसूत्र घेतलं तेव्हा त्यांच्यासोबत माझ्यासाठी एक शॉर्ट मंगळसूत्र घेतलेलं आहे. तर हे पा, या ठिकाणी हे मंगळसूत्र आहे. तर माझ्या बहिणींनी माझ्यासाठी घेतलेलं आहे हे. तर तुम्हाला हे मंगळसूत्र कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे डायरेक्टली पूर्णपणे वेअर करून तुम्हाला मी नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल, तर तुम्हाला हे व्यवस्थितपणे पाहायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेलच. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे मंगळसूत्र कसं वाटलं ते. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते, ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग.